दीक्षा शेंडे, राज्य उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी च्या वतीने आज मी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत प्रेस कॉन्फरन्ससाठी। आणि या ठिकाणी आपली दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणा संबंध महाराष्ट्रामध्ये गाजत आहे। आरएफओ फॉरेस्ट ऑफिसर दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणामध्ये आज आम्ही काही गोष्टी या ठिकाणी सांगू इच्छितो आहोत, काही अनेक मुद्दे आहेत त्या ठिकाणी, त्या मुद्द्यांचा परामर्श घेण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहोत। शासनाला गव्हर्नमेंटला सुद्धा आम्ही काही सूचना या ठिकाणी करू इच्छित आहोत। जे आरोपी आहे त्या ठिकाणी प्रमो आपले शिवकुमार आणि रेड्डी श्रीनिवास रेड्डी हे दोघंही या ठिकाणी महत्त्वाचे गुन्हेगार आहे। पण आमच्या असं लक्षात आलेलं आहे की विनोद शिवकुमार ह्याच्या ह्यालाच फक्त निलंबनाची याच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे, पण रेड्डींना मात्र बदली दिलेली आहे। त्यामुळे असं लक्षात येत आहे की एकालाच फक्त तुम्ही हे करता आहात, पण त्याच्याबरोबरचा जो सह आरोपी आहे जो आणखीन महत्त्वाचा आहे त्या सह आरोपीला मात्र तुम्ही मोकळीक सुटका देता आहे। त्यामुळे वंचित त्याचा निषेधही करते महिला आघाडी, आणि तुम्ही मोकळीक त्याला देता हा केवळ त्याची ट्रान्सफर करता आहे याचा अर्थ आम्ही असा काढला महिला आघाडीने की तुम्ही त्याला दुसऱ्या अधिकारी महिला अधिकाऱ्याला आत्महत्या करायला प्रवृत्त करण्यासाठी तुम्ही त्याला मोकळं सोडलेलं आहे असं आम्हाला या ठिकाणी निदर्शनास आलेलं आहे। आणि म्हणून वंचित बहुजन आघाडी महिला आघाडीच्या वतीने आमची मागणी आहे की शिवकुमार विनोद शिवकुमार आणि श्रीनिवास रेड्डी या दोघांवरही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा। आणि आत्ता जी ताबडतोब त्याची बदली केलेली आहे रेड्डीची श्रीनिवास रेड्डीची, ती बदली ताबडतोब थांबवून त्याच्याऐवजी त्यांचं निलंबन करण्यात यावं आणि दोघांवरही 302 मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावं अशी आमची मागणी या ठिकाणी। खुच्चा हो प्लास्टिकचा हो।